पुन्हा एकदा खूप 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 स्वागत. तर आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी. कारल्यामध्ये म्हणजे खूप प्रमाणात विटॅमिन सी असतं, जे आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आणि आता जर चांगलं आहे आणि विटॅमिन ए असतं, ज्यामुळे आपल्या डोळ्याची हेल्थ चांगली होते आणि व्हिजन पण इम्प्रूव्ह होतं, डायजेशन चांगलं होतं. शिवाय डायबिटीस ज्यांना आहे त्यांनाही त्यांचं डायबिटीस कंट्रोल करण्यामध्ये मदत मिळते. शिवाय एक ना अनेक खूप फायदे घ्यायचे, तुमचं इम्युनिटी सिस्टम चांगलं होईल. शिवाय आपलं कॅलेस्ट्रॉल असेल तर ते पण डिक्रीज करण्यात त्याची खूप मदत होते. तर कारलं मोस्टली नाव घेतलं तरी सगळ्यांची नाकं मुरडतात अगदी. लहान मुलं तर पळूनच जातात, कारले म्हटलं तरी पण ते पळून जातात. पण तरी आपण थोडं का होईना थोड्या प्रमाणात कारलं खावं. माझ्या मुलांनाही अजिबात कारले आवडत नाही, पण भाजी अगदी तोंडात मी जबरदस्ती खा करून एक खास जरी मी त्यांना भरवण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या क्षणी हातात असतो तो घास माझ्या. तर आता ते मोठे झाले तरी कारल्याची भाजी ते खात नाही. पण अशा वेळेला मी त्यांना एक कारलं असेल तर ते त्याचा ज्यूस करून त्यांना देण्याचा प्रयत्न करते आणि ते त्या म्हणजे आवडीने खातात, पितात ते ज्यूस. तर ज्यूसचं रेसिपी नंतर दाखवून मी तुम्हाला कसे करायचं ते. पण आज जी भाजी मी करणार आहे ती अगदी मी लहान असल्यापासून माझी आई जशी करायची तशीच करण्याचा अजूनही मी तोच प्रयत्न चालू आहे की माझ्या आईच्या हातची, प्रत्येकाला आपल्या आईच्या आपल्या आईच्या हातचं आवडतंच, पण माझ्या आईच्या हातची कारल्याची भाजी मला खूप आवडायची. आणि इतकी की मी अगदी वयाच्या 10 वर्षापासून जी खाते कारल्याची भाजी ती आताही मला खूप आवडते. आणि त्याच पद्धतीची भाजी मला खूप सगळ्या प्रकारची कारली आपण म्हणजे कारली भरून करतात, तिखट घालून करतात, हिरवी मिरची घालून करतात, कोणी ज्यूस करून त्याचं हे करतो पितात. तर माझ्या आईची जी कारल्याची भाजी हातची जी चव होती अतिशय, म्हणजे ती ज्या बिडाची तेव्हा बिडाची कढई असायची, त्या बिडाच्या कढईत ती मस्त अगदी अर्धा तास अगदी ढवळत ती अगदी मिडियम आजमध्ये कमी मिडियम ह्याच्यामध्ये ती हे करायची, अगदी करपायची नाही पण एकदम क्रिस्पी करायची ती कारली. मग तिला अगदी त्यात काही जास्त घालायचं नाही आहे, थोडंच घालायचं आहे. कारण त्यात अगदी मोठ्या प्रमाणात पदार्थही टाकायचे नाही, थोडेच पदार्थ टाकायचे, पण तरीही ती चवीला अगदी उत्कृष्ट एकदम मस्त लागते. तर तशीच कारल्याची भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा तुम्हाला आवडते का ते आणि सांगा कशी झाली आहे, कशी म्हणजे तुम्ही करत असाल तर ती कशी तुम्हाला लागते, कशी वाटते तीही सांगा. चला आपण करूया कारल्याची भाजी. सो हे बघा कारली आपण पूर्णपणे कापली आहे. हे बघा सगळी कारली कापून घेतली, मीडियम आकाराची कारली घ्यायची आणि एकदम अशी स्लाइस छोटी स्लाइस घ्यायची आणि अशी कापायची. दोन कारल्याचे दोन भाग करून अशी बारीक बारीक ते कारली झाली पाहिजे, तरच ती क्रंची होणार. हे बघा आणि ह्याला नंतर आपण असं मीठ सोळून घ्यायचं, मीठ घातलंय थोडंसं आणि ते सोळून घ्यायचं आणि मग ते अशी दाबून हे बघा नंतर थोडं 5 मिनिटं ठेवलं हे मीठ लावून आणि त्यानंतर आपण आता ही पिळून घ्यायची, पूर्णपणे अशी पिळून घ्यायची. ह्याचं पाणी बघा असं येतं. सो अशी ही बघा, सो अशी कारली पिळून आपण पूर्ण घ्यायची आणि साईडला ठेवायची. सो पूर्ण आपण ही कारली अशी पिळून घेते व किती पाणी येतं याचं. सो अशी त्याचं पाणी काढलं की ते एकदम नरम होणार आणि मग ती क्रंची होतात. मेहनत आहे पण ती करा, खूप छान लागते भाजी. सो असं आपण कारल्याचा हा कडवटपणा पण थोडा याचा निघून जातो. मग हे पाणी आपण टाकून द्यायचं. सो आता गॅस आपण ऑन केला,
मीडियम ठेवायचा, जसं मी तुम्हाला बोलली गॅस मीडियम ठेवा। पाणी निघून गेल्यावर अशी ही कोरडी होतात कारली आणि नरम दिसेल तुम्हाला। पहिलं अगदी कडक होते, आता एकदम नरम झाली ती। 5 मिनिटं ठेवून द्या, 5-10 मिनिटं अगदी बाजूला ठेवायची, मीठ लावून चोळायची पूर्णपणे आणि त्यानंतर ती बाजूला ठेवायची। आतलं तेल बघायचं गरम झालं की पहिली कारली त्याच्यात टाकायची आणि परतून घ्यायची। हे बघा गॅस मीडियमच ठेवायचा आपल्याला आणि ही सतत तुम्हाला ढवळायची आहे, हिला सोडून जायचं नाही, पूर्ण ढवळत बसा तरच ती सर्व व्यवस्थित एकदम हे जातील। अगदी पूर्ण तेल टाकू नका जास्त, जेवढं लागेल तेवढंच तेल टाका त्याला। आपल्याला तळायचं नाही, त्याला फ्राय करायचं, एकदम हे करायचं नाही, जास्त तेल नका टाकू, अगदी ती बुडतील अशी, पण आपल्याला ती व्यवस्थित परतवायची आहे। अशी ही परतवत राहा सतत। तुम्हाला 10 मिनिटं तरी ही सतत परतवायची आहे, त्यानंतर पुन्हा आपल्याला सांगते प्रोसेस असेल आपली पुढची ती सांगते, पण आता याला 10 मिनिटं तरी लागणार जेणेकरून ते व्यवस्थित क्रंची होणार, जळणार नाही याची हे करायची, ती काळी झाली नाही पाहिजे। सो आता बघा कारल्याचा कलर पूर्णपणे चेंज झालाय, हे बघा मगाशी ती अशी ग्रीन दिसत होती, आता ते चांगले फ्राय झाले व्यवस्थित। 10 मिनिटं कंटिन्यू तुम्हाला हे असं सतत ढवळावं लागेल आणि त्यानंतर अशी बघा किती सगळी कारली होती आळून ती एवढी कमी होतात। सो असं आपल्याला करायचे स्लो मध्ये। आता ती पूर्ण क्रंची झाली, सो आता आपण बंद करूया गॅस। सो भाजीसाठी बघा एवढंच साहित्य आपल्याला घ्यायचंय। आता आपण जी कारली फ्राय केली ते बघा, कारली कांदा आपल्याला फोडणीला लागेल, मिरची जसं तुम्हाला तिखट लागेल तशी मिरची घ्या आणि खोबरं आणि मीठ, बस एवढंच साहित्य घ्यायचंय। फर्स्ट आपली जी होते ते मेहनत फक्त कारली कापून आपल्याला जी फ्राय केली आपण ढवळत होतो त्याच्यासाठीच आहे, आता जस्ट आपल्याला फोडणी द्यायची। चला मग फोडणी देऊया, आता आपण जो टोप घेतला त्याच टोपात आपल्याला फोडणी द्यायची। सो आता ह्याच टोपात आपण थोडस तेल टाकू, आता कांदा टाकला आपण, कांदा व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचा आहे, नरम करायचा आहे त्याला चांगला, कच्चा ठेवू नका। मिरची थोड्या वेळाने घालूया नाहीतर ते खचका लागेल आपल्याला। थोडासा कांदा नरम झाला की आपण मिरची टाकू, मिरच्या उभ्याच चिरल्या आहेत, कारण जर आपल्याला जर नको असतील तर
काढूनही टाकू शकता तुम्ही, आणि ती दिसते पण, कारण कारली आणि मिरची मग एकत्र आली की ती सेम होतात, त्यामुळे मिरच्या थोड्याशा लांबट उभ्या चिरल्या गेल्या आहेत, मुद्दाम त्या अशा अशा लांबट आणि उभ्या चिरायच्या, म्हणजे नको असतील तर आपण बाजूला काढू शकतो. तर असं पूर्ण कांदा आपल्याला ढवळून घ्यायचा. कांदा आता शिजत आलाय थोडा, अजून आपण त्याला 1-2 मिनिट परतूया व्यवस्थित. मीडियमच ठेवायचा आपला गॅस, गॅस टू मीडियम ठेवला की तो करपणार नाही. अगदी वेळ काढून करायची ही भाजी आहे, पटापट केलं आणि झाले असं नाही होणार, तर थोडा वेळ काढा तरच ती व्यवस्थित होईल. ऑलमोस्ट आपला कांदा आता शिजत आले बघा, आता आपली फ्राय केलेली कारली टाका. पुन्हा व्यवस्थित ढवळत ना, त्यातच आपण आता खोबरं टाकूया. खोबऱ्याने आज भाजीला खूप छान चव येते. अजून 2 मिनिट आपण तिला परतवूया. थोडस मीठ टाकू, एकदम स्लो ठेवा आता, कारण ऑलमोस्ट आपली भाजी झालेली आहे. आपण आता खोबरं थोडं टाकलं म्हणून 1 मिनिट फक्त परतायचं आपल्याला, कारण त्याला थोडं शिजू द्यायचंय. भाजी रेडी झाली आहे, गॅस बंद. तर गरम गरम कारल्याची भाजी खाण्यासाठी आता रेडी आहे.
तुम्हीही बनवा आणि मला सांगा कॉमेंटमध्ये की कशी वाटली आणि कशी झाली आहे ती कारल्याची भाजी. आवडल्यास प्लीज कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.